नमस्कार नमस्कार. आज दिनांक आहे 20 नोव्हेंबर 2022. तर या दिवशी आपण मोसंबीच्या बागेमध्ये आहोत. तर ज्यांची बाग आहे त्यांच्याशी आपण बोलूया. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. तर माझं नाव विशाल विष्णू दोरके, राहणार कातपूर, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. मोबाईल नंबर 95 11 42 20 20. तर ही जी मोसंबीची बाग आहे, एकूण झाडांची संख्या किती आपली? आमची जवळपास 2 ठिकाणी क्षेत्र आहे. तर इकडं 900 आणि तिकडं 900 असे जवळपास 1800 झाडं आहेत. 1800 झाडं आहेत. त्याच्यातले 500 झाडं रोपडे आहेत बा. हो, रोपडे त्या 900 मध्ये. हो, बरोबर. तर हे जे झाडं आहेत यांचा आपण सौदा केला बा, बाग विकली आपण. बरोबर. कितीमध्ये दिली आपण बागी? आपण ही बगीचा सौदा 61 लाखामध्ये हा सौदा झालेला आहे. 61 लाखामध्ये हा बगीचा गेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पैठण तालुक्यामध्ये सर्वोच्च बाग या ठिकाणी गेला आहे, विक्रमी भाव घेतला आहे. तर ही जी बाग आहे आपली, तर ह्या बागेमध्ये किती उत्पन्न अपेक्षित आहे आपला अंदाजे? आपल्याला याला जवळपास 125 टन पर्यंत उत्पादनाची अपेक्षा आहे. म्हणजे 125 टन माल या ठिकाणी आहे झाडामध्ये. तर या झाडासाठी तुम्ही जी आपली ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजी आहे, तर याचा वापर तुम्ही केला आहे? कधीपासून करता तुम्ही वापरायचा? आम्ही जवळपास याच्या ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही 3 वर्षापासून या बगीचामध्ये करतो. 3 वर्षापासून याला वापर चालू आहे. मागच्या वर्षी केला, मागच्या वर्षी बगीचा आपण चांगला केला होता. बरोबर. आणि या वर्षी तर आपण विक्रमी घेतला आहे, उच्चांक केला आहे. की 61 लाख 1800 झाडामध्ये या ठिकाणी भाव आला आहे. आणि हा जो भाव भेटला आहे याचं महत्त्वाचं कारण की गळ झाली नाही. ज्या लोकांची दिवाळीच्या आधीच गळ झाली ते 20-25 रुपये टना किलोप्रमाणे माल देऊन मोकळे झाले. बरोबर. तर यासाठी तुम्ही आमची जी टेक्नॉलॉजी आहे, खतामध्ये काय केलं तुम्ही? खतामध्ये आम्ही सुरुवातीला तुम्ही जे आपले ग्रीन प्लॅनेटचे जे भूमी पॉवर प्लस आणि तुम्ही जे आपलं रासायनिक खताचं जे शेड्यूल सांगितलं होतं त्याप्रमाणे प्लस आपलं ग्रीन प्लॅनेटचं हे करून सगळे खताचा डोस केला. त्यानंतर तुम्ही याला फवारणी किती घेतली आपल्या? फवारणी आपल्या जवळपास 4 फवारणी झाले. याला 4 झाले. मग त्या फवारणीमध्ये आपण काय करतो की सेटिंगच्या काळामध्ये जेव्हा आपली गुंडीगळ जास्त होते ती गुंडीगळ कमी व्हावी म्हणून काही औषध देतो. आणि जेव्हा आपली मोसंबी बनते, 7.5-8 महिन्याची मोसंबी होते तेव्हाही आपली गळ असते, ती गळ होऊ नये म्हणून त्याच्यावरती आधीच आपल्या उपाययोजना चालू असतात सगळ्या. बरोबर. तर यासाठी तुम्ही ड्रेसिंग सुद्धा केली बा. हो, मातीमध्ये. मातीमध्ये जी ड्रेसिंग केली, खत टाकलं आणि फवारणी केल्या, तर झाडामध्ये आपला काय बदल दिसला? झाडामध्ये बदल सर, पानाची चकाकी आणि त्यानंतर जे काडी धरण्याचं प्रमाण आहे ते कमी झालं. आणि दुसरी गोष्ट, जे फूल जे प्रमाण लागण्याचं, फूल धारणा खूप वाढली त्याच्यामध्ये. गळीविषयी काय वाटतं? गळीविषयी तर ह्यावर्षी म्हणजे जवळपास 96% गळ नाही आहे आमची. म्हणजे दरवर्षी जी होते त्यापेक्षा ह्या प्रमाणात कमी होत चालली. जी मागच्या वर्षी थोडी जास्त होती त्यापेक्षा ह्यावर्षी खूपच कमी झाली. म्हणजे झाडामध्ये जशी जशी ताकद येऊ लागली तसं तसं आपली गळ पण कमी होऊ लागली. बरोबर. आणि गळ कमी असल्यामुळेच आपण आतापर्यंत टिकू शकलो. बरोबर. तर बाग आपली कधी तुटणार आहे? बाग आपली 1 जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला तोडण्याची बोली आहे. ओके. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा आपण दुसरा आंब्या बार पकडतो ते पाणी देतो तानानंतर तेव्हा हा माल तुटणार आहे. आणि लोकांचा जो माल आहे आपला, जो मराठवाड्यातला मोसंबी उत्पादक शेतकरी आहे, तर त्यांचा माल 7-8 महिन्यामध्येच गळू लागतो. बरोबर. आणि मग कमी भावामध्ये ती बाग द्यावी लागते. आणि मोसंबीचं असं आहे आता की मोसंबीची लागवड खूप आहे. बरोबर. मी मध्ये अंबड भागामध्ये होतो, तर तिथं 1 महिन्यापासून मोसंबी काढण्यासाठी जेसीबी चालली असं लोक बोलले की मोसंबी काढण्याचं तिथं स्पर्धा लागली आता. कारण त्या लोकांचं म्हणणं असं आलं की मोसंबीपेक्षा आमची कपाशी असेल, ऊस असेल, याचं उत्पन्न जास्त आहे. पण त्या लोकांचं जे शेड्यूल आहे मोसंबीमध्ये कधी काय केलं पाहिजे याच्यामध्ये मी नेहमी सांगतो की 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं, तुमचं खताचं नियोजन चांगलं व्हायला पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट, तुमच्या बागेतलं जे गवत आहे तण व्यवस्थापन ते चांगलं व्हायला पाहिजे. तिसरी, तुमची अंतर्माशक चुकते. बरोबर. चुकीच्या वेळी आपण काही गोष्टी घेऊ त्याच्यामध्ये. बरोबर. चौथी जी गोष्ट आहे पाण्याचं आहे, खूप महत्त्वाचं आहे की पाणी देण्यामध्ये चूक केली तरी प्रॉब्लेम आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली जी गळ होते, मग ती मगरी असेल
किंवा आपण त्याला भाप लागली म्हणतो फायटोप्लास बुरशी असेल तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपली गळ होत असते. बरोबर. तर ती गळ होऊच नाही म्हणून आपल्या उपाययोजना या ठिकाणी आधी चालू असतात. झाडामध्ये ताकद असेल तर कोणतीही बुरशी त्या फळावरती अटॅक करू शकत नाही आणि मग आपलं फळ या ठिकाणी टिकतं. बरोबर. तर हे जे झाडं आहेत आपले, आता आपण जर पाहिलं की झाडामध्ये फळांची संख्या किती आहे, की प्रति झाड रोपडे जर आपण सोडले तर जवळपास 1 क्विंटल प्लस झाड या ठिकाणी आपला आहे. जर तुम्ही या ठिकाणी फळ पाहिलं फळाची चकाकी जरी पाहिलं आपण तर खूप छान साईज चकाकी या ठिकाणी आहे. खूप जबरदस्त माल या ठिकाणी लागला आहे. तर या ठिकाणी मला सांगा की 3 वर्षापासून तुम्ही घेताय, याचा अर्थ तुम्हाला रिझल्ट माहीत आहे याचा. बरोबर. मग बाकीचे जे मोसंबी उत्पादक शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगता? बाकीच्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की ग्रीन प्लॅनेट हे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कंपनी आणि याचे फायदे भरपूर जास्त आहेत, कारण की आम्ही 3 वर्षापासून वापरतो त्यामुळे आम्हाला उत्पन्नात वाढ भेटतच चालली. पण ज्यावेळेस उत्पन्न जरी वाढत नसलं पण त्यावेळेस गळ थांबवणं हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो शेतकऱ्यांसमोर. तर ह्या ग्रीन प्लॅनेटमुळं गळ खूप थांबली आणि जे झाडं जाण्याचे प्रमाण जे होतं तर ते खूप थांबलंय, म्हणजे मर थांबली आपली. हां, मर थांबली. आणि प्लस जे आपण समजा तणनाशक मारतो त्यामध्ये ॲडिशन आपण ह्यावर्षी प्रयोग असा केला की आपण तणनाशक मारलंच नाही, डायरेक्ट आपण कटरनीच त्याचं तण व्यवस्थापन केलं सगळं. ग्रास कटर म्हणजे गवताचं व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. आणि आपले जे शेतकरी आहेत ना त्यांना बागेमध्ये गवत सहनच होत नाही. हां, काही झालं ते गवत पाहतात आणि गवताच्या मागे लागतात पहिलं. बरोबर. तर तसं न करता तुमची बाग टिकली तर तुम्हाला विकता येईल, नाहीतर मी जे बोललो की बाकीच्या लोकांसारखं बाग ठेवायची की काढायची आपण द्विधा मनस्थितीमध्ये आहोत. पण हे जे शेतकरी आहेत तर ह्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी विक्रमी भाव घेतला आहे आणि विक्रमी उत्पन्नही घेतलंय. तर हे जे उत्पन्न आहे आपलं, प्रॉडक्ट आहेत आपले सगळे, तर प्रॉडक्ट विषयी तुम्हाला काय वाटलं, क्वालिटी कशी? क्वालिटी प्रॉडक्ट म्हणजे इन्स्टंट नाही पण समजा रिझल्ट जेवढे आपल्याला अपेक्षित आहेत त्यापेक्षाही जास्त रिझल्ट आहेत कंपनीचे. त्यामुळं जर आपण समजा ते शेणखत जरी टाकलेलं असलं तर त्याचं बायोडिग्रेडेबल करून ते शेणखतचा पुरेपूर वापर कसा झाडाला होता येईल, तर हे आपल्या ग्रीन प्लॅनेटच्या औषधामुळे खूप फायदा होतो. म्हणजे झाडांची अपटेकिंग क्षमता जी वाढवायची, हां, तर ती अपटेकिंग क्षमता वाढवण्याचं काम आम्ही केलंय. बरोबर. मातीमध्ये जे घटक आहेत आपल्या ते सुप्ता अवस्थेमध्ये पडून असतात. बरोबर. ते घटक झाड उचलू शकत नाही, तर ते उचलण्यासाठी जे बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरिया आपण त्याला देतोय आणि म्हणून झाडांची क्वालिटी फळांची गळ या ठिकाणी आपण थांबवली. पहा आपण काही झाडांची या ठिकाणी घेऊ. जबरदस्त. पहा आतमध्ये पूर्ण माल या ठिकाणी लगडलेला आहे. हे पोटामध्ये जास्त माल आहे, म्हणजे बाहेर जरी जाऊन आतमध्ये या ठिकाणी जर पाहिलं आपण तर अगदी मोठ्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्यांनाही माल या ठिकाणी खूप आहे. ज्या अर्थी बगीचा 61 लाखामध्ये गेला आहे तर तुम्ही माल या ठिकाणी पाहू शकता. हे आपण बघू शकता इथं आता भरपूर असं फळ लागलेलं आहे आणि गळीचं प्रमाण कमी असल्यामुळे ह्यावेळेस भरघोस असं उत्पन्न दिलं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खाली जी गळ आहे आपली, कुठेतरी 4-5 मोसमी आपल्या या ठिकाणी पडलेले दिसत आहेत. पहा तुम्ही अगदी कोणतंही झाड पाहिलं जे आपले स्थानिक शेतकरी आहेत ते येऊन या ठिकाणी बाग पाहू शकतात. बाग
झाडाची साईज पण खूप जबरदस्त आहे आणि फळाची जी चाका काय क्वालिटी आहे ती पाहा या ठिकाणी खूप जबरदस्त. या ठिकाणी झाडाच्या आतमध्ये पहा खूप जबरदस्त साईज या ठिकाणी दिसते बा. विशेष म्हणजे काही जे झाड आहे आपले तर ते जवळपास काही झाडांना 25 वर्ष पण झालेत म्हणजे खूप जुने झाड आहेत तसे. जी आज आमचं वर्ष वय वर्ष 32 आहे. आम्हाला कळत नव्हतं त्यावेळेस झाडांची लागवड झालेली. ओके. आणि सध्याच्या बागेत उभा आहे तर ह्या बगीचाला जवळपास 17 ते 18 वर्ष झालेले आहेत. म्हणजे झाड दुसरीकडे जे झाड आहे त्यांना पण एक 25 वर्ष तर सहज होऊन गेलेत. त्याला म्हणजे झाडांची जी वय आहे वय असं वयाच्या हिशोबाने आपण जर पाहिलं तर माल खूप या ठिकाणी आपल्या देतात ते. बरोबर. आता हे झाड बघितलं आपण ही तर पूर्ण काहीची काडी ते लागली आपण ही कटिंग करून याचं जे मालाचं प्रमाण बघितलं आपण ते पूर्ण खोडाला ज्या मेन फांद्या आहेत त्याला माळाचा माल लागला. आणि विशेष म्हणजे आपण जर खोड पाहिलं तर खोड डॅमेज झालतं पाहिजे झाड काढून टाकण्याच्या कंडिशनमध्ये होतं. आणि आज जर आपण माल पाहिला तर खूप असं माल या ठिकाणी लागला आहे जबरदस्त एकदम खूप छान. एकही झाड या ठिकाणी कमी माल आहे असं नाही आहे. सगळ्या झाडामध्ये माल चांगला आहे आणि झाडांची जी क्वालिटी आहे ती खूप छान आहे बा. जे स्थानिक जे शेतकरी आहेत आपले मोसंबी बागायतदार जे गरिबीमुळे परेशान आहेत किंवा त्यांना बागेमध्ये उत्पन्न भेटत नाही त्यांनी आवर्जून ही बाग पाहायला यावी असं मला या ठिकाणी वाटतं. खाली गळ पाहा या ठिकाणी या ठिकाणी आपण बरेचसे झाडे या ठिकाणी कव्हर केलेत बा कॅमेऱ्यामध्ये. तर हे जे प्रॉडक्ट ही टेक्नॉलॉजी तुम्ही या ठिकाणी वापरली तर तुम्ही समाधानी आहात का? समाधानी म्हणजे भरपूर समाधानी कारण की जो बगीचामध्ये जे उत्पन्न आपल्याला पाहिजे होतं ते जर होत नसेल आणि जर ह्या टेक्नॉलॉजीमुळं जर आपल्याला जर ते उत्पन्न भेटत असेल तर मग समाधानीच असायला पाहिजे. आज आपण पाहिलं तर 20 तारीख आहे आणि खूप लोक या ठिकाणी बाग पाहून पण गेलेत. बरोबर. अगदी काही आंबड घनसांगवी जालना बदनापूर या ठिकाणी गंगापूर असेल आणि पैठण तालुक्यातले जे ज्यांना माहित आहे की बाग चांगली आहे तर ते लोक तुमच्याकडे येऊन माहिती विचारतात की बागेसाठी तुम्ही काय केलं. बरोबर. तर त्या लोकांना तुम्ही काय सल्ला देणार? त्या लोकांना हेच सांगेल की बाबा तुम्ही ग्रीन प्लॅनेटचे औषधं वापरून तुमच्या जमिनीचा जे काय म्हणते सेवदार उत्पन्न त्या ठिकाणी बदललं पाहिजे. जमिनीला जर वाचवायचं असेल प्लस तुमचं उत्पन्न जर वाढायचं असेल तर तुम्ही ग्रीन प्लॅनेटचे औषधं वापरा अशी विनंती करतो. आणि मोसंबी वाचली पाहिजे लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्त्वाचं मोसंबीची लागवड खूप आहे आणि शेतकरी मी अनेक ठिकाणी जातो तर शेतकरी बोलतात की कधी कधी असं होईल की मोसंबीला भाव भेटतो की नाही. तर भाव भेटण्यापेक्षा तुम्ही मोसंबी जर टिकवली उत्पन्न जास्त घेतलं तर भावाची चिंता न करता तुम्ही फक्त दिवाळीनंतर माल विकला पाहिजे बस. इतकं जरी केलं तरी तुम्हाला भाव आहेत
माल तुमचा डिसेंबर एंडिंग पर्यंत टिकला एवढं जरी टार्गेट ठेवलं तर तुमच्या मोसंबीला 100% भाव भेटतोच. आणि सर्वसामान्यपणे एक दिवाळीच्या आधी 15 ते 25 याच्या पलीकडे भाव नाही आणि 25 भाव घेण्यासाठी पण आपली गळ होती. बरोबर. तर आपण गळ हे थांबवली, विक्रमी उत्पन्नही घेतलं तरच मोसंबीची बाग या ठिकाणी आपल्याला परवडते. तर तुम्ही आमचं जे शेड्यूल या ठिकाणी घेतलं त्याबद्दल तुमचं खूप खूप असं धन्यवाद. तळाची साईज पण या ठिकाणी खूप जबरदस्त आहे बा. सुपर क्वालिटीचं माल या ठिकाणी जो बस सगळे झाडे या ठिकाणी दिसतात की लोड आहेत बा. या ठिकाणी पहा खूप जबरदस्त माझ्या ठिकाणी आहे झाड अक्षरशः लोड आहे ते. पाणी कसं थोडं बंद.